नमस्कार, जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. मुतखडा ज्या पद्धतीने आपल्याला सहज होतो आणि झाल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की आपल्याला मुतखडा झालेला आहे, त्याचा त्रास होऊ लागलेला आहे, तोपर्यंत आपल्याला मुतखडा सहजासहजी लक्षात येत नाही. आणि हा मुतखडा जो आहे तो तेवढ्याच सहजतेने आपल्याला पाडता येतो. जर सकाळी तुम्ही हे औषध जे आहे ते एक चमचा जर औषध घेतलं आणि त्यानंतर एक ग्लास पाणी पिलं, एक तासभर तुम्हाला काय खायचं नाही, एक तासानंतर तुम्हाला लघवी वाटत जे खडे आहेत ते तुम्हाला पडलेले दिसतील, अशा पद्धतीचा अतिशय साधा आणि सोपा उपाय आहे. सर्वांच्या घरामधलं उपलब्ध असणारं साहित्य त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे. तर जो मुतखडा आहे तो एक किंवा अनेक असू शकतात आणि मूत्रपिंडामध्ये एका किंवा दोन्ही आणि कुठेही असू शकतो, तो मूत्राशयामध्ये असू शकतो, किडनीमध्ये असू शकतो. आणि यामुळं काय होतं, पाठ दुखते, ओटीपोटामध्ये दुखतं, मांड्या दुखतात, लघवीची सतत इच्छा होते पण लघवी करताना खूप दुखून येतं, मळमळ होते, उलट्या होते, घाम येतो, अंग गार पडतं, थंडी वाजतं, ही सगळी लक्षणं जी आहेत ती मुतखड्याची आहेत. आणि आपल्या शरीरात अनेक प्रक्रिया चालू असतात आणि त्या सुरळीत चालू असतात तेव्हा आपली तब्येत जी असते ती चांगली असते. परंतु यामध्ये जर काही बिघाड झाला, सर्वसाधारण प्रक्रियेमध्ये दोष निर्माण होऊनच मुतखडे जे आहेत ते होत असतात. लघवीत रसायनाचे प्रमाण जे आहे ते जास्त जर झालं तर लघवी जी आहे ती दाट आणि गढूळ होत असते. तसंच पाणी किंवा इतर द्रव पदार्थ जर आपण कमी पिले तरीसुद्धा मुतखडा होतो. बऱ्याच वेळा बसून काम करणाऱ्या व्यक्तीमध्ये मुतखडा होण्याची शक्यता जास्त असते. चुकीची आहार पद्धती, जास्त प्रमाणामध्ये आम्ल तयार होईल, असे अनेक पदार्थ जर आपण खाल्ले, उदाहरणार्थ मैद्याचे पदार्थ, साखरयुक्त पदार्थ, मांस, चहा, कॉफी, मसालेदार पदार्थ, हे जे चमचमीत पदार्थ आहेत जे ते आपण शरीर खात असो तर आपल्याला मुतखडा होण्याचा जास्त चान्सेस असतो. त्याचबरोबर शरीरामध्ये अजीवनसत्वाचा अभाव असेल आणि गरजेपेक्षा अधिक, म्हणजे तुम्हाला जेवढं पाहिजे त्यापेक्षा जर अधिक जीवनसत्व ड तुमच्या शरीरामध्ये असेल तरीसुद्धा शरीरामध्ये मुतखडे होतात, तर हा जो मुतखडा आहे तो अगदी साध्या आणि सहज उपायाने अगदी एक तासामध्ये आपण पाडू शकतो. छोटे छोटे मुतखडे असतील तरी एकच तासामध्ये पडतात. 11 mm पुढचे जे मुतखडे असतात, 11 पासून ते 16 पर्यंतचे, हे 3 दिवसामध्ये पडले जातात. आणि यासाठी आपल्याला अतिशय सोपा उपाय करायचा आहे. यासाठी आपल्याला दोनच गोष्टी लागतात. हे जे तुम्हाला दिसतं आहे हा आहे खाता सोडा, खायचा सोडा, त्याला गोड सोडासुद्धा म्हटलं जातं, बेकिंग सोडासुद्धा म्हटलं जातं. आणि त्याचं इंग्रजी जे नाव आहे ते सोडियम बायकार्बोनेट ज्याला आपण म्हणतो. विविध पदार्थामध्ये आपल्या घरामध्ये सहजरित्या उपलब्ध असणार आहे सोडा, याच्यासाठी लागणार आहे. आणि दुसरी गोष्ट याच्यासाठी लागणार आहे आपल्याला कडू कारलं. कडू कारलं याच्यासाठी आपल्याला लागणार आहे. कारलं सर्वांच्या घरामध्ये सहजरित्या उपलब्ध, भाजीमध्ये सहजरित्या उपलब्ध होतं, 12 महिनेसुद्धा हे उपलब्ध असतं. तर हे कारलं जे आहे ते आपल्याला मिक्सरमध्ये काढून घ्यायचं आहे आणि या कारल्याचा आपल्याला 1 चमचा रस लागणार आहे. आणि प्रत्येक वेळेस जर तुमच्या शरीरामध्ये किडनीमध्ये मोठाले स्टोन असतील तर तुम्हाला हे उपाय 3 दिवस करायचं आहे. आणि प्रत्येक वेळेस तुम्हाला हे ताजं कारलं घ्यायचं आहे. आणि सकाळी तुम्हाला हे उपाशापोटी उपाय करायचा आहे. उपाशापोटी उपाय करता केल्यानंतर त्यानंतर 1 तासभर तुम्हाला काही खायचं नाही. तुम्हाला जेवढं पाणी पिता येईल तेवढ्या वेळामध्ये तेवढं पाणी प्यायचं आहे. तर काय करायचं आहे, एक कारलं जे आहे ते सहज आपल्याला पूर्ण जसेच तसं बिया सगट आपल्याला ते मिक्सरमधून काढून घ्या किंवा तुम्ही कुठून घेऊ शकता, जेवढं तुम्हाला लहान करता येईल, लहान त्याचा भुगा करता येईल तेवढं करा. कारण त्याच्यामुळे तुझा जो रस आहे तो आपल्याला इझी निघतो. याचा रस आपल्याला लागणार आहे. तर याचं प्रमाण जे आहे ते 1 चमचा जर तुम्ही रस घेतला, याचं प्रमाण कमी जास्त झालं तरी कुठला साईड इफेक्ट नाही, तर 1 ते 1.5 चमचा तुम्हाला याचा रस घ्यायचा आहे. आणि या रसामध्ये 1/2 चम्मच म्हणजे अगदी चिमूटभर तुम्हाला त्यामध्ये खता सोडा किंवा बेकिंग सोडा टाकायचं आहे. त्याच्यामध्ये बेकिंग सोडा टाकून त्याला चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे. हे जे रसायन तयार होतं याने कसलाही मुतखडा तुमचा पडतो. आणि याचे वैशिष्ट्य असं आहे की लघवीमधूनच हे जे मुतखडे आहेत ते तुम्हाला सहजरित्या पडलेले दिसतील. लहान मुतखडे तर 1 तासामध्ये पडतात. तुम्ही करून बघा, तुम्हाला खात्री पटेल लगेच. या उपायाने बऱ्याच जणांचे मुतखडे जे आहेत ते 1 तासामध्येच पडलेले आहेत. अशा पद्धतीचा हा साधा उपाय आहे. हे सकाळी उपाशीपोटी घ्यायचं आहे. हा उपाय चालू असताना चहा पूर्णपणे बंद करायचा आहे. आंबट पदार्थ जे आहेत ते पूर्णपणे बंद करायचे आहेत. त्याचबरोबर टोमॅटो जो आहे, टोमॅटो, पालक यासारख्या ज्या भाज्या आहेत ते सुद्धा तुम्हाला पूर्णपणे वर्ज्य करायचे आहेत. तुम्ही घेऊन बघा, पहिल्या दिवसामध्ये तुमचे जे खडे आहेत छोटे छोटे खडे पडून जातील. 3 दिवस सलग करा, तुमच्या शरीरामध्ये एकही मुतखडा राहणार नाही. अतिशय साधा, जेवढा सहज वाटतो तेवढाच इफेक्टिव्ह असा हा उपाय आहे. तुम्ही अवश्य करून बघा. आणि अशाच नवनवीन उपायासाठी जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.